कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं, कोणाचं नाव आलं? अगं सांग, नसेल आलं तुझ्या सासूचं नाव तर नाही, पण कुणाचं आलंय ते तर वाच. राहू दे सुलवाजी, यावेळेला नाही नंबर लागला तर नाही लागला, पुढच्या तरी लागेल. सासूबाई, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचंच नाव आलंय. काय सांगतेस, मी म्हटलं होतं ना तुम्हाला तुम्ही जिंकणार, तुमचाच विश्वास नव्हता. थँक्यू. तुझ्या सुनेचं कौतुक आहे सरिता, तुझ्यापेक्षा तीच जास्त घाबरली होती, पण जेव्हा तुझं नाव आलं हे तिला समजलं तेव्हा तिला जास्त आनंद झाला. अगो प्रत्येकाला अशी सून मिळाली हवी हो. अंकिता, भीशी काढायला पुढच्या वेळी माझ्या घरी ये हो. चालेल, येते की. बघितलं सासूबाई, माझ्यामुळे झालं सगळं, मी नसते तर. चला आज खूप मज्जा आली, आपण निघूया, परत भेटूया तुमच्या भीशीला. थांबा ना, भीशी झाली कुठे अजून? हो झाले कुठे, म्हणजे काय झालं की सगळं आपापल्या घरी जायचं. चला, अशी कशी काय झाली? अहो सुलू आजी, पैसे तर नंतर घेतील ना, आम्ही आता निघतो. चला चला, या पुढच्या भेटी आपण. थँक्यू. चला बाय, सावकाश जा. सरिते, अगं आता ही भीशी माझी नाही का झाली? काय बोलताय सुलवाजी, मी काढली चिठ्ठी, नीट बघून नीट वाचलंय मी, तुमचं नाव नाहीये त्यात, सरिता असं नाव लिहिलंय स्पष्ट. अगं ते सगळं माहिती आहे ग मला, तू थांब. सरिते, तुला आठवतंय का मागच्या महिन्यात मला लागली होती भीशी, तेव्हा मी तुला म्हंटल होतं की आत्ता तुला हवी तरी भीशी तू घे, तुझी लागली की मला दे. आठवतंय का? मग आता ही भीशी माझी झाली की नाही? हो बरं, ही भीशी तुम्ही घ्या. आता पुढे लागेल तेव्हा लागेल माझा नंबर. ठीक, कळलं. चल ग, येते येते. मला नाही लक्षात राहिलं. बाय सुलवाजी. बाय. अरे वा, गेलेत सगळे. शंतनू, सासूबाईंना भीशी लागली. अरे वा, अभिनंदन. आई फायनली तू जिंकलीस, पण तुझं साडून का सांगतोय? हा, कारण काही उपयोग नाहीये, सुलवाजींनी नंबर लावला. आई अगं, याला काय अर्थ आहे, तू जिंकलीस ना भीशी. हो पण अरे, मागच्या वेळची त्यांची भीशी मला दिली होती त्यांनी, त्यामुळे यावेळेला मला लागलेली भीशी मला त्यांना द्यावी लागली ना. ठीक आहे मग, त्यात एवढं सॅड होण्यासारखं काय, पुढल्या वर्षी तू जिंकशील. ओके तनू. अरे सासूबाई आता कधी भीशी जिंकतील माहित नाही, पण सासूबाई तुमचं काय, माझे 4 क्लायंट गेले ना, तुम्ही पैसे गुंतवणार होतात ना माझ्याकडे, आता तुम्हाला भीशी लागलीच नाही तर तुम्ही गुंतवणार कसे? हा ते मला माहित नाही, काही करून तुम्ही पैसे गुंतवलेच पाहिजेत. सॉरी ग, चुकले मी, माझ्या लक्षातच नव्हता हा सगळा व्यवहार. पण काही काळजी करू नकोस, पुढच्या वेळी जेव्हा मला भीशी लागेल ना तेव्हा मी तुझ्याकडे पैसे गुंतवणार, नक्की, प्रॉमिस. पण या वेळेला तुझ्यासाठी काहीतरी गंमत ठेवली मी. काय? चल ये माझ्या बरोबर, ये. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.